वेलकम बैक टू एमपीएससी टीक यूट्यूब चैनल। मी अजय कुमार गोसावी। कंबाइन पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक परीक्षेसाठी आपण या ठिकाणी कवर करतोय। त्याच्यामध्ये आज आहे असे महत्त्वाचे प्रश्न आहेत की येणाऱ्या कंबाइन पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला डेफिनेटली विचारले जाऊ शकतील, तर अशा प्रश्नांचा आढावा आपण या ठिकाणी घेतोय। दुसरे एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे दररोज आपले दोन मोफत क्लास अनअकॅडमी ॲपवर होत आहेत, दररोज दुपारी 3 आणि रात्री 9 वाजता। तर या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता। कंबाइन पूर्व टेस्ट सिरीज असते, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आणि त्याचं ॲनालिसिस, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी कळतं। ओके, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर गुगल प्ले स्टोरवरनं अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, कारण हे भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। अनअकॅडमी ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रेफरल कोड विचारला, तर तुम्हाला हा रेफरल कोड टाकावा लागतो, MPSC TEEK 6716, म्हणजे तुमचा जो फ्री प्लॅन आहे तो ॲक्टिवेट होतो। ते सर्व फ्रीमध्ये क्लासेस आहेत, तर नक्की अटेंड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा। ठीक आहे, टेलिग्राम चॅनल आहे आपला MPSC TEEK या नावानं। ठीक आहे, या टेलिग्राम चॅनलवर अपडेट, लिंक, नोटिफिकेशन ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला मिळतात, आणि या चॅनलला अटॅच असणारा आपला ग्रुप पण आहे, त्या ठिकाणी तुम्ही डिस्कशन करा, तुमचा जो प्रॉब्लेम आहे किंवा काय घटक आहे तर तुम्ही तिथं शेअर करू शकता। तर नक्की जॉईन करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा। ठीक आहे, तर आज आपण काय करूया, वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया। आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे बॅकस्टेज हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे। अलीकडच्या काळामध्ये ते पुस्तक चर्चेमध्ये होतं। आता तुम्हाला इथं नावं दिलीत, मनोज सिसोदियापासून तुम्हाला मॉन्टिंगसिंग अहलुवालिया, अरविंद वाडिया, करेक्ट ॲन्सर आहे याचं, मॉन्टिंगसिंग अहलुवालिया यांचं ते बॅकस्टेज पुस्तक। किंवा मनीष सिसोदिया पण चर्चेत होते, त्यांचं जे पुस्तक होतं त्या पुस्तकाला म्हटलं जातं शिक्षा, शिक्षा नावाचं पुस्तक। मनीष सिसोदिया म्हणजे तुम्हाला लक्षात येतं आहे दिल्लीचे उपमुख्यमंत्री। त्याच्यामुळं अरविंद आडेगा यांचं ॲमनेस्टी नावाचं पुस्तक चर्चेत आहे, अरविंद आडेगा यांचं ॲमनेस्टी नावाचं पुस्तक। राजदीप सरदेसाई यांचं पण चर्चेत होतं मोदीवर असलेलं, 2019 हाऊ मोदी वन इंडिया, म्हणजे मोदींनी भारत कसा जिंकला याच्यामुळं ते चर्चेत होते, हाऊ मोदी वन इंडिया। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एकच घटक आहे पण इतर मुद्दे तिथं तुमचे क्लिअर झालं असेल। ठीक आहे, ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ब्राह्मणेतर चळवळीतील पत्र संपादकांनी शिमग्याचा जो सण आहे या शिमग्याच्या सणावर टीका करून गलिच्छ प्रकार थांबले पाहिजेत अशी भूमिका घेतली। म्हणजे शिमग्याच्या सणावर टीका कोणी केली आणि असं म्हटलं की या शिमग्याच्या सणामध्ये असलेले गलिच्छ प्रकार थांबले पाहिजेत। तुम्हाला नावं बरीचशी दिसतील, दोन लोकांमध्ये म्हटलं तर भगवंत पाळेकर आणि श्रीपतराव शिंदे हे तुमचं करेक्ट ॲन्सर आहे। भगवंत पाळेकर, श्रीपतराव शिंदे हे तुमचं करेक्ट ॲन्सर आहे, हे लक्षात असू द्या। श्रीपतराव शिंदे म्हणजे विजयी मराठा हे पत्र, विजयी मराठा। ठीक आहे, विजयी मराठा। जर तुम्हाला म्हटलं तरुण मराठा हे पत्र कोणाचं, तरुण मराठा, उत्तर काय असेल, दिनकरराव जवळकर असेल का, दिनकरराव जवळकर, तरुण मराठा। ओके, तरुण मराठा म्हटलं तर दिनकरराव जवळकर, हे लक्षात घ्या। ओके, तुम्हाला असं म्हटलं घरचा भेदी हे पुस्तक तुम्हाला भास्करराव जाधव, म्हणजे बरेचसा घटक आहे या ठिकाणी। ओके, आय होप हे लक्षात आलं असेल। खालीलपैकी कोणत्या बाबतीत केवळ निम्म्यापेक्षा कमी नाही, निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या घटक राज्य विधिमंडळाच्या मान्यतेने घटनादुरुस्ती करणं शक्य होतं, 5, 6, 7 दुसरं परिशिष्ट असं दिलं आहे। म्हणजे कोणत्या परिशिष्टामध्ये निम्म्या नाही इतक्या घटक मंडळाच्या विधिमंडळानं। आता लक्षात घ्या, यामध्ये सातवं परिशिष्ट जे असतं सूच्यांचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला निम्म्या किंवा जास्त घटक राज्यांची मान्यता लागते, निम्म्यापेक्षा जास्त। ठीक आहे, त्यामुळे सातवं परिशिष्ट हे तुमचं करेक्ट ॲन्सर आहे, सातवं सूची। ओके, या सूचीमध्ये समवर्ती सूची ही भारतानं कोणत्या देशाखंड तरतूद घेतली, समवर्ती सूचीची तरतूद भारतानं कोणत्या देशाकडून घेतली। जेव्हा तुम्हाला समवर्ती सूची विचारलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर काय असणार आहे, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया देशाकडून आपण ही तरतूद घेतलेली होती, हे इथं लक्षात घ्या। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पत्राचे ब्रीद वाक्य सत्यमेव जयते होतं, कोणतं पत्र आहे की ज्या पत्राचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते असं होतं। सत्यमेव जयते म्हणजे तुम्हाला इथं दीनबिंदू, सुबोध पत्रिका दिले, करेक्ट ॲन्सर येतं सुबोध पत्रिका, जे प्रार्थना समाजाचं मुखपत्र म्हणून ओळखलं जातं, 1873 सुरू झालेलं। याच्यामधले विषय जे असायचे फक्त राजकारणाविषयक विषय नसायचे, याच्यातले विषय म्हणजे राजकारण असणार आहे राजकारणाचे, किंवा काही विषय असायचे ते समाजकारणावर आधारित, समाजकारणाचे पण यामध्ये विषय तुम्हाला पाहायला मिळतात, किंवा यामध्ये काही विषय हे धर्मकारणाचे पण असायचे, म्हणजे सुबोध पत्रिका त्यामुळे ओळखलं जातं आणि त्याचं ब्रीद वाक्य म्हटलं सत्यमेव जयते। आता सुबोध पत्रिकामध्ये ज्यांनी ज्यांनी लेखन केलं त्यामध्ये महत्त्वाचं व्यक्ती म्हणजे राघव भांडारकर, राघव भांडारकर ही एक महत्त्वाची व्यक्ती येते, आणि मामा परमानंद म्हणून आणखी एक नाव येतं, त्यांचं पण तिथं लक्षात घ्या की सुबोध पत्रिकामध्ये लेखन केलेल्यापैकी महत्त्वाचे म्हणून ओळखले जातं, बऱ्याच जणांनी केलं पण हे चर्चेतली व्यक्ती आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे,
राज्यघटनेनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जाऊ शकते. कशी? जर जेव्हा राज्य विधी शासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्य विधिमंडळामध्ये नामंजूर, एखादं विधेयक जर नामंजूर झालं किंवा काय झालं तर राष्ट्रपती राजवट असत नाही, म्हणजे एक नंबर चुकीचं आहे. जर एक नंबर चुकीचा असेल तर पहिला ऑप्शन इलिमिनेट आहे, तिसरा ऑप्शन इलिमिनेट आहे, चौथा ऑप्शन इलिमिनेट आहे. कारण इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे राज्यघटनेतल्या तरतुदीप्रमाणे शासन काम करत नसेल तर राष्ट्रपती राजवट असेल, किंवा केंद्रानं दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यामध्ये राज्य जर असमर्थ असेल तरीसुद्धा राष्ट्रपती राजवट लावली जाते. जेव्हा राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर मतभिन्नता, कारण ही दोन आर्टिकल म्हणजे 356 आणि 365 ऑलरेडी झालं ना, म्हणजे दोनच आर्टिकलनुसार राष्ट्रपती राजवट आहे, हा पॉईंट येत नाही. ओके, म्हणजे 2 आणि 3 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतीय वायुसेनेची पहिली महिला फ्लाईट युनिट कमांडर कोण? पहिली महिला फ्लाईट युनिट कमांडर कोण? तर याचं करेक्ट आन्सर येतं यस धामी. यस धामी या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला फ्लाईट युनिट कमांडर आहेत. शिवांगी दिसते, शिवांगी काय आहेत? तर शिवांगींच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, नौदलाची पहिली महिला पायलट, नौदलाची पहिली महिला पायलट, पहिली महिला पायलट म्हणून त्यांना ओळखलं जातं. कुणाला? शिवांगी यांना. ओके, 2 डिसेंबर 2019 रोजी त्याच्यामुळे त्या चर्चेमध्ये आलेल्या होत्या. तसं भावनाकांत यांना काय म्हटलं जातं? तर भावनाकांत हवाई दलामधल्या पहिल्या लढाऊ वैमानिक आहेत. हवाई दल पहिल्या लढाऊ वैमानिक आहेत, पहिल्या लढाऊ वैमानिक. म्हणजे तुम्हाला इथं घटक लक्षात येतोय का? भावनाकांत, मोहना चतुर्वेदी आणि मोहना सिंग आणि अवनी चतुर्वेदी, ठीक आहे, या तिघींनी प्रशिक्षण सुरू केलं होतं आणि 22 मे 2019ला पहिल्यांदा प्रशिक्षण भावनाकांत यांनी पूर्ण केलं. त्यामुळे हवाई दलातल्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक. म्हणजे एकच पॉईंट आहे पण तीन मुद्दे. पहिला पॉईंट तुम्हाला विचारलं, वायुसेनेची पहिली महिला फ्लाईट युनिट कमांडर कोण? यस धामी उत्तर असणार आहे. नौदलाची पहिली महिला पायलट कोण? शिवांगी उत्तर असणार आहे. आणि हवाई दलाची पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण? भावनाकांत उत्तर असणार आहे. या घटकावर थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या पहिल्या स्वतंत्र महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली, नेमणूक झाली? तर इथं करेक्ट आन्सर येतं एम जयश्री व्यास. ओके, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं न्यूज आहे की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची पहिल्या महिला स्वतंत्र संचालक म्हणून एम जयश्री व्यास. पुढचा प्रश्न आहे, बरोबर असलेलं विधान ओळखा. म्हटले UPS मदान महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे 6वे मुख्य निवडणूक आयुक्त 2019 झालेली नेमणूक, बरोबर आहे. 1983 बॅचचे गुजरात केडरचे IAS, आता एकतर महाराष्ट्रामध्ये राज्य निवडणूक आयुक्त म्हणून आहे तर गुजरात केडर येणार आहे का? नाही, या ठिकाणी पाहिजे होतं महाराष्ट्र केडर. महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्य सचिव पदावर राहण्याचा विक्रम आहे, बरोबर आहे. 5वे होते JS सहारिया, यांची जागा घेतली, हेही बरोबर आहे. म्हणजे 1, 3, 4 हे तुमचं बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, सन 2018-19 भारताचा सर्वात मोठा कच्चा तेल पुरवठादार देश कोणता? कच्चा तेल पुरवठादार देश कोणता आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे तो म्हणजे इराक. ओके, सलग दुसऱ्या वर्षी इराक भारताचा काय सर्वात मोठा कच्चा तेल पुरवठादार देश आहे. पुढचा प्रश्न आहे, 92 ऑस्कर चित्रपटाबाबत योग्य जोडी ओळखा. पहिलं म्हणतोय सर्वोत्कृष्ट माहितीपट अमेरिकन फॅक्टरी, बरोबर आहे. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट टॉय स्टोरी 4 आहे का? नाही, तो आहे हेअर लव आहे. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट काय आहे? टॉय स्टोरी 4 आहे. म्हणजे सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट आणि लघुपट याच्यामध्ये इंटरचेंज झाले, याचा अर्थ या ठिकाणी पहिली जोडी बरोबर आहे. म्हणजे सर्वोत्कृष्ट माहितीपट अमेरिकन फॅक्टरी, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट टॉय स्टोरी 4, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट हेअर लव, या ठिकाणी तुम्हाला फोकस करा, महत्त्वाचा घटक आहे. पुढचा प्रश्न आहे, बुकर पुरस्काराबाबत अयोग्य पर्याय निवडा. ओके, बुकर पुरस्काराबाबत या पुरस्काराची 2005 सुरुवात झाली. 31 मे 2019 हा पुरस्कार लंडनमधल्या मॅन ग्रुपतर्फे दिला जात होता. लक्षात ठेवा, मॅन बुकर पुरस्कार जो मॅन ग्रुपतर्फे पुरस्कार दिला होता तर 31 मे पर्यंत दिला गेला होता. 1 जूनपासून हा पुरस्कार आता अमेरिकेतले क्रँकस्टार्ट नावाचं फाउंडेशन आहे यांच्याकंड दिला जातो. म्हणजे 2 आणि 3 डेफिनेटली बरोबर आहे. आता बुकर पुरस्कार म्हणजे मॅन बुकर हे 1969 आहे, 2005 नाही आहे. 2005 मॅन बुकर इंटरनॅशनल आहे, म्हणजे इथे 1969 पाहिजे. ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. याचा अर्थ फक्त एक
चुकीचं आहे हे तुमचं या ठिकाणी क्लिअर होऊन जातं. या पुरस्काराचं स्वरूप बघा, 50,000 पाउंड आहे. 50,000 पाउंड हे काय आहे, या पुरस्काराचं स्वरूप आहे. त्यामुळे हे पुरस्काराचं स्वरूप लक्षात घ्या. आता 2019 बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर मार्गारेट ॲटवूड यांना देण्यात आला. 2019 बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला, मार्गारेट ॲटवूड यांना. कशासाठी, कोणत्या देशाचे आहेत, कॅनडा आहेत, कॅनडाच्या लेखिका आहेत मार्गारेट ॲटवूड, आणि यांचे कोणती कादंबरी आहे, द टेस्टामेंट या कादंबरीसाठी त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. टेस्टामेंट ह्या कादंबरीसाठी पुरस्कार मिळवणाऱ्या त्या लक्षात घ्या, सर्वात वयोवृद्ध विजेते आहेत, वयोवृद्ध व्यक्ती आहेत मार्गारेट ॲटवूड, कारण त्यांचं वय आहे 80 वर्ष. म्हणजे 80 वर्ष असे असताना त्यांनी हा पुरस्कार जिंकला आणि सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं. तसंच हा पुरस्कार आणखी कोणाला मिळाला आहे, बर्नांडिन एव्हरेस्टो यांना. ब्रिटिश लेखिका आहेत, त्यांचं नाव आहे 2019 तो म्हणजे बर्नार्डिन एव्हरेस्टो. ठीक आहे, त्यांना कशासाठी मिळाला, गर्ल वुमन अदर या कादंबरीसाठी. गर्ल वुमन अदर या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार मिळाला. आणि हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय लेखिका. ओके, हेही तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवा. 2014 या पुरस्काराच्या बाबतीमध्ये काय केले, तर याची व्याप्ती वाढवली आहे. आणि हा पुरस्कार आता कोणत्याही देशाचा, आता कसा दिला जातो, कोणत्याही देशाच्या महत्त्वाचा व्यक्ती असेल तर त्याला हा पुरस्कार दिला जातो. इंग्रजी साहित्यासाठी पुरस्कार कशासाठी, फक्त इंग्रजी साहित्यासाठी. अगोदर फक्त राष्ट्रकुल संघटना, आयर्लंड, झिम्बाब्वे या देशामधल्या लोकांनाच दिला जात होता, तर हा एक महत्त्वाचा फरक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, चुकीचं विधान ओळखा असं म्हटलेलं होतं, आता यामध्ये चुकीचं कोणतं आहे ते बघायचं आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी किंवा PM किसान म्हणतो, ही योजना मूळपणे कधी सुरू झाली, 1 डिसेंबर 2018, पहिलं विधान बरोबर आहे 1 डिसेंबर 2018. उद्घाटन कधी झालं होतं, 24 फेब्रुवारी 2019 रोजी. औपचारिक उद्घाटन म्हणतो 24 फेब्रुवारी 2019, बरोबर आहे. योजनेच्या अंतर्गत देशभरातल्या सर्व भूधारक शेतकरी कुटुंबाला शेती आणि त्या संबंधित कामकाजाबरोबर घरगुती गरजा भागवण्यासाठी मदत म्हणून वर्षाकाठी 6,000 रुपये. पण 6,000 कसे दिले जातात, दर चार महिन्याला 2,000 हप्ता, असे एकूण 3 हप्ते केले जातात वर्षात. म्हणजे 4 महिन्याला 1, पुढच्या 4 महिन्याला 1, आणि त्यानंतर 4 महिन्याला 1, म्हणजे 2, 2, 2, असे एकूण 6,000 रुपये दिले जातात. आता ही योजना पुन्हा काय केलं, 1 जून 2019 या योजनेचा विस्तार सर्व उत्पन्न श्रेणीच्या शेतकरी कुटुंबांना झाला. म्हणजे सर्व शेतकरी कुटुंब यामध्ये ॲड केले. अगोदर करताना फक्त काही लिमिटेड घटक होता, तो म्हणजे फक्त 2 हेक्टर क्षेत्र जमीन ज्याची आहे त्यांना हा लागू केला होता, नंतर सर्वांना केला. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळं या प्रश्नाचं कोणतंही चुकीचं नाही आहे, वरीलपैकी सर्व विधानं तुमची बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून योग्य विधान ओळखा. देशातील पहिली स्वदेशी बनावटीची उभी व्हीलचेअर IIT Bombay विकसित केली. तर इथं लक्षात घ्या, IIT Bombay नाही आहे, IIT Madras उभे केले. म्हणजे पहिली स्टँडिंग व्हीलचेअर म्हणतो, ओके, म्हणजे जे अपंग आहेत किंवा ज्यांना आयुष्यामध्ये काहीच करता येत नाही अशा लोकांसाठी आहे. तुम्ही ती जर इमेज गुगलवर बघितली तर तुम्हाला आयडिया मिळेल हे काय आहे. तर IIT Madras विकसित केले आणि त्याला आरायज नाव दिलं होतं, आरायज. त्याच्यामुळे हा मुद्दा चर्चेमध्ये होता. नोव्हेंबर 2019 जे केंद्राचं सामाजिक व न्याय सशक्तीकरण मंत्रालय यांनी त्याचं अनावरण केलं होतं. ठीक आहे, आरआयज नाव आहे आणि IIT Madras उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, नाविकांसाठी बायोमेट्रिक ओळखपत्र जारी करणारा पहिला देश कोणता. भारत हा नाविकांसाठी बायोमेट्रिक ओळखपत्र जारी करणारा पहिला देश. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला काही नद्या आणि त्यांच्या खाड्या दिलेत, जोड्या, ओके, मुखाजवळ निर्माण झालेल्या, आणि चुकीची जोडी ओळखा म्हटले. पाताळगंगा नदी धरमतर खाडी बरोबर आहे, काजळी नदी भाट्याची खाडी बरोबर आहे, सावित्री नदी पूर्णगडची खाडी बरोबर आहे. आता नाही, सावित्रीकडी पूर्णगडची खाडी कशी येईल, बाणकोट पाहिजे होतं, बाणकोट या ठिकाणी तिसरी चुकीचं आहे, बाणकोट पाहिजे होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे, पर्याय क्रमांक 3. पुढं प्रश्न दिला आहे, योग्य जोड्या लावा. तुम्हाला धबधबे दिलेत आणि पुढं जिल्हे दिलेत. आता अहमदनगर म्हटलं तर प्रवरा नदीवरचा रंधा धबधबा फेमस आहे. अमरावती म्हटलं तर मुक्तागिरी धबधबा फेमस आहे. बीड म्हटलं तर विंचरणा नदीवरचा सौताडा धबधबा. कोणती नदी आहे, विंचरणा. आणि यवतमाळ म्हटलं तर पैनगंगा नदीवरचा सहस्रकुंड धबधबा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचा इथं करेक्ट बसतो आहे, म्हणून उत्तर असणार आहे. थोडंसं लक्षात घ्या या टाईपच्या प्रश्नावर.
BCCI पॉली उमरगीर पुरस्कार 2018-19 कोणत्या क्रिकेटपटूला देण्यात आला? पॉली उमरगीर पुरस्कार 2018-19 म्हणलं का जसप्रीत बुमरा, ठीक आहे. या अगोदर 4 वर्ष हा विराट कोहलीला मिळत होता सलग, आता जसप्रीत बुमराला 2018-19 पुरस्कार दिला. BCCI या पुरस्काराची सुरुवात कधी केली होती? 2006-07 पुरस्काराची सुरुवात केली. पॉली उमरगीर पुरस्काराचं स्वरूप असते 15 लाख रुपये आणि ट्रॉफी आणि त्याच्यामध्ये करंडक आणि प्रशस्तीपत्रक असते. CK नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला दिला? BCCIचा पुरुष गटामध्ये असतो त्याला CK नायडू जीवन गौरव म्हटलं जातं. CK नायडू जीवन गौरव, CK नायडू जीवन गौरव म्हटलं तर K श्रीकांत यांचं नाव लक्षात घ्या, K श्रीकांत. आणि दुसरा असतो महिलांसाठी जीवन गौरव, आणि महिलांचा जीवन गौरव पुरस्कार अंजुम चोप्रा यांना देण्यात आला. कोणाला देण्यात आला? अंजुम चोप्रा. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे, दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजना व जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारनं 4 मार्च 2019 जलामृत योजना सुरू केली? जलामृत योजना असं म्हटलं तर तुमचं कर्नाटक आहे, लक्षात ठेवा 4 मार्च 2019. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून चुकीचं नसलेलं विधान ओळखा असं म्हटलंय. अमिताभ बच्चन यांना 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला, हे विधान बरोबर आहे. त्यांना 1969 शोले चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण नाही आहे त्यांचं. त्यांचं बॉलिवूडमधलं पदार्पण आहे कशामधून? 7 हिंदुस्थानी या चित्रपटामधून. काय येतं? 7 हिंदुस्थानी. शोले नाही आहे, शोले त्यांचा गाजला परंतु चित्रपटात पदार्पण त्याच्यामधून नाही, 7 हिंदुस्थानी. दादासाहेब फाळके पुरस्काराचं स्वरूप 10 लाख रुपये, बरोबर आहे. सुवर्णकमळ आहे म्हणजे शाल आहे, बरोबर आहे. त्यांना पद्मश्री मिळाला आहे का? ओके, 1984 पद्मश्री दिला. पद्मभूषण 2001 दिला होता आणि पद्मविभूषण आता मोदी सरकारनं आल्यानंतर दिला 2015, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ 1, 3, 4 हे तुमचं करेक्ट असणार आहे, फक्त 2 नसणार आहे, या ठिकाणी लक्षात घ्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचं सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झालं? फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना कधी विचारली तर 1 ऑक्टोबर 1937, बरोबर आहे. फेडरल कोर्ट ऑफ इंडिया 1 ऑक्टोबर 1937 आणि सर्वोच्च न्यायालयात कधी रूपांतर झालं? 28 जानेवारी 1950. तारका लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्याबद्दलची विधानं दिलेत, कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. पहिलं विधान आहे 148 कलमानुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतील, पहिलं विधान बरोबर आहे. शासकीय खर्चाचं लेखा परीक्षण करणं हे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचं प्रमुख कार्य आहे, हे सुद्धा बरोबर आहे. नियंत्रक व लेखा परीक्षक आपला अहवाल संसदेला सादर करतील, हे संसदेला करतात का? तर हे प्रेसिडेंटला करतात, म्हणजे राष्ट्रपतीला आपला अहवाल सादर करतात, संसदेला नाही. आणि प्रेसिडेंट काय करतील? ते संसदेसमोर मांडण्याचं कार्य करतील. याचा अर्थ तिसरं चुकीचं आहे, म्हणजे 1 आणि 2 तुमचं बरोबर आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, वृत्तपत्रे स्थापनेनुसार लावा. मूक नाईक म्हटले 1920, बहिष्कृत भारत म्हटले, बहिष्कृत भारत 1927, जनता दिले, जनता म्हणजे तुमचं 1930, आणि प्रबुद्ध भारत दिले 1956, म्हणजे तुम्हाला हा सरळ क्रम आहे, 1, 2, 3, 4, पर्याय क्रमांक एक. आंबेडकरांची पत्र, ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यपाल नियुक्त व्यक्तींना, म्हणजे राज्यपालांनी नियुक्त केलेल्या व्यक्तींना केवळ राज्यपालच पदावरून हटवू शकतो? ओके, केवळ राज्यपालच. महाधिवक्ता यस येणार आहे. 2 नंबर राज्य वित्त आयोगाचे सदस्य येणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाची नियुक्ती करताना राज्यपाल करणार आहेत. नियुक्ती कोण करणार आहे? राज्यपाल. परंतु त्यांना हटवण्याचं काम हे प्रेसिडेंट करतात. हटवण्याचं काम कोण करतात? प्रेसिडेंट. म्हणजे या ठिकाणी 3 येणार नाही, आणि जर 3 येणार नाही तर हित आहे, पर्याय क्रमांक 2 तुमचं करेक्ट आहे. राज्य विद्यापीठांचे कुलगुरू यांनासुद्धा राज्यपाल नियुक्त करतात आणि तेच पदावरून दूर करतात, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 22 मे 2019 जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारे जगातले पहिले एच आय व्ही संक्रमित व्यक्ती गोपाल श्रेष्ठ आहेत. कोण आहेत? गोपाल श्रेष्ठ. नेपाळचे, नेपाळचा फुटबॉल संघाचे ते खेळाडू होते, पण लक्षात ठेवू द्या, गोपाल श्रेष्ठ. पुढचा प्रश्न आहे, खाली विधानातून कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. आर्टिकल 15, आर्टिकल 16 आणि आर्टिकल 21 भारतीय नागरिक आणि परकीय यांना दिलेला अधिकार आहेत. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की भारतीय नागरिकांना फक्त असणारे अधिकार म्हटलं तिथं परदेशी नागरिक नसणार आहेत. 15, 16, 19, 29 आणि 30 ही 5 आर्टिकल आहेत की या 5 आर्टिकलमध्येच फक्त भारतीय नागरिकांचे अधिकार आहेत. 15 म्हटलं फक्त भारतीय नागरिक आहे, परकीयांना असणार आहे का या ठिकाणी? नाही, म्हणजे भारतीय नागरिक प्लस परकीय म्हटले म्हणून या ठिकाणी चुकीचं आहे, कारण हे फक्त आर्टिकल आहेत ना, 5 ओनली भारतीय. 16
केवळ भारतीय नागरिकांना, बरोबर आहे? 21 भारतीय प्लस परकीय, फक्त भारतीयमध्ये 21 येतं का? नाही, म्हणजे हे पण बरोबर आहे. दोन आणि तीन अशाच महत्त्वाच्या घटकासाठी आणि इतर मुद्द्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.